विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या इंग्रजी पुस्तकामधील 2.2 द लायन द मॅन अँड द स्टॅच्यू ही गोष्ट या ठिकाणी आज आपण सुरू करणार आहोत. आता ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी पेज नंबर 30 वरती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आता या ठिकाणी ही गोष्ट सुरू करत असताना आपल्याला या पान नंबर 30 वरती या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. त्या चित्राच्या या ठिकाणी आपण निरीक्षण केलं पाहिजे. त्या चित्राचं आपण निरीक्षण केलं पाहिजे आणि मग या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहतोय चित्रामध्ये सिंह आहे, मनुष्य आहे, एका बाजूला त्या ठिकाणी पुतळा आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला पान नंबर 30 वरती चित्र दिलेलं आहे. आणि आपल्या गोष्टीचं जे काही नाव आहे 2.2 द लायन म्हणजे सिंह, द मॅन म्हणजे मनुष्य, अँड द स्टॅच्यू, स्टॅच्यू म्हणजे पुतळा, म्हणजे सिंह, मनुष्य आणि तो पुतळा, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या गोष्टीचं नाव आहे. तेव्हा आता ही छोटीशी असणारी ही जी काही गोष्ट आहे तर ही गोष्ट या ठिकाणी आज आपण सुरू करतोय. पान नंबर 30 वरती सर्वांनी या ठिकाणी पाहावं आणि आता या ठिकाणी गोष्ट आपण सुरू करत आहे. लॉंग अगो मेन अँड ॲनिमल्स कुड टॉक टू इच अदर. आता बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी आपल्याला या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे की माणसं आणि प्राणी या ठिकाणी बोलत होते. माणसं आणि प्राणी एकमेकाशी या ठिकाणी बोलत होती. वन्स अ मॅन अँड लायन गॉट टॉकिंग. आणि आता काय झालं आहे की या ठिकाणी आता एक माणूस आणि प्राणी किंवा माणूस आणि सिंह यांच्यामध्ये आता या ठिकाणी संवाद सुरू झालेला आहे. द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. आणि मग आता या ठिकाणी माणूस आणि सिंह बोलत असताना या ठिकाणी जो सिंह या ठिकाणी मनुष्यावर बोलत आहे तर या सिंहाला अतिशय या ठिकाणी गर्व होता. या सिंहाला आपल्या शक्तीवरती किंवा या ठिकाणी सामर्थ्यावरती जास्त या ठिकाणी गर्व होता. आणि त्यामुळे तो काय म्हणतोय, आय एम द किंग ऑफ बीस्ट, आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन, दॅट इज व्हाय मेन फियर मी. आणि तो या ठिकाणी आता माणूस आणि सिंह या ठिकाणी बोलत आहे. आणि बोलत असताना या ठिकाणी सिंह त्या मनुष्याबरोबर आपल्या शक्तीवरती या ठिकाणी गर्व करत असताना तो सांगत आहे की मी या ठिकाणी राजा आहे. जे काही या ठिकाणी प्राणी वगैरे आहे तर त्यांचा मी या ठिकाणी राजा आहे. आणि मनुष्यापेक्षा किंवा माणसापेक्षा मी या ठिकाणी कसा आहे, स्ट्रॉंग आहे किंवा या ठिकाणी भक्कम आहे. आणि म्हणून या ठिकाणी माणसं काय करतात, मला या ठिकाणी भीत असतात. म्हणून या ठिकाणी माणसं मला भीत असतात असं या ठिकाणी सिंह आणि मनुष्याची चर्चा चालू आहे. सिंह आणि मनुष्य या ठिकाणी दोघंजण बोलत आहे. आणि बोलत असताना सिंह आपल्या शक्तीचं प्रदर्शन या ठिकाणी त्या माणसासमोर किंवा या माणसावर बोलत असताना करत आहे. आता पुढे या ठिकाणी पाहूया आपण, द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. आता मनुष्यसुद्धा त्या सिंहाबर बोलत असताना मनुष्यालासुद्धा आपल्या बुद्धिमत्तेबद्दल या ठिकाणी गर्व आहे. मनुष्यालासुद्धा या ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेबद्दल गर्व आहे. आणि तो सिंहाला या ठिकाणी काय म्हणतोय, डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. आणि तो सिंहाला या ठिकाणी सांगतोय, अरे मला या ठिकाणी तू विसरू नकोस की या ठिकाणी तुमच्यापेक्षा या ठिकाणी माणसं हुशार आहे. म्हणजे तुम्ही जे काही प्राणी आहात तर या प्राण्यापेक्षा माणसं या ठिकाणी हुशार आहे. दॅट इज व्हाय दे कॅन हंट यू ऑर कॅप्चर यू. म्हणून या ठिकाणी ते काय करतात, तुमची शिकार करतात किंवा तुम्हाला काय करतात, या ठिकाणी पकडून ठेवतात. म्हणजेच या ठिकाणी माणसं ही तुमच्यापेक्षा या ठिकाणी हुशार आहे. मनुष्यसुद्धा आपल्या शक्तीबद्दल या ठिकाणी सिंहाला सांगत आहे. पुढे पाहूया आपण, दे बोथ बिगॅन टू आर्ग्यू अबाउट हु वॉज ग्रेटर. आणि मग आता या ठिकाणी त्या सिंहाचं आणि मनुष्याचं या ठिकाणी चर्चा चालू असताना या ठिकाणी दोघांमध्ये वाद निर्माण झालेला आहे.
दोघांमध्ये वाद निर्माण झालेला आहे की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण, दोघांमध्ये महान कोण यांच्याविषयी दोघांमध्ये वाद निर्माण झालेला आहे. ऍट लास्ट द मॅन टूक द लॉयन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन. आणि मग आता शेवटी मनुष्यानं काय केलेलं आहे की एक त्या बागेमध्ये त्या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी पुतळा होता, त्या पुतळ्याच्या जवळ त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या मनुष्यानं सिंहाला त्या ठिकाणी घेऊन गेलेला आहे. इट शो द ग्रेट हिरो हर्क्युलस स्टँडिंग प्राउडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. आणि मग आता मनुष्यानं त्या ठिकाणी सिंहाला त्या बागेमध्ये असणारा जो काही पुतळा आहे तर त्या पुतळ्याच्या समोर त्या ठिकाणी लिहिलं, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि तिथं घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या पुतळ्याच्या रूपामध्ये किंवा त्या पुतळ्यामध्ये हर्क्युलस काय झालेला आहे, अभिमानात त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. हर्क्युलस त्या ठिकाणी अभिमानानं उभा राहिलेला आहे आणि त्याच्या पायाशी एक मृत सिंह त्या ठिकाणी पडलेला आहे, त्याच्यावरती पाय देऊन हा हर्क्युलस त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. आणि मग अशा प्रकारचा पुतळा काय केलेला आहे, मनुष्यानं त्या ठिकाणी त्या सिंहाला दाखवलेला आहे. आणि हा मनुष्य काय म्हणतोय, सी धिस स्टॅच्यू प्रूव्ह दॅट मेन आर ग्रेटर क्लेम्ड द मॅन. आणि तो मनुष्य या ठिकाणी त्या सिंहाला म्हणतोय, अरे बघ सिंह म्हणला या ठिकाणी, बघ म्हणला हा जो काय या ठिकाणी मनुष्य आहे किंवा हा जो काय पुतळा आहे, तर हा पुतळा या ठिकाणी काय दाखवतोय, हा पुतळा या ठिकाणी काय दर्शवतोय, तर माणसं ही तुमच्यापेक्षा कशी आहेत, श्रेष्ठ आहे. माणसं ही प्राण्यापेक्षा किंवा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असा हा पुतळा या ठिकाणी दर्शवतोय. आणि पुतळा काय करतोय, नीट या ठिकाणी तो या चांगल्या प्रकारे काय करा, पुतळा या ठिकाणी बघ, अशा प्रकारे मनुष्य त्या सिंहाला या ठिकाणी सांगतोय. आता असं म्हटल्याबरोबर हा जो सिंह आहे हा सिंह सुद्धा या ठिकाणी हुशार आहे. सिंह या ठिकाणी काय म्हणतोय बघा, नॉट ॲट ऑल द लॉयन रिप्लाईड क्विकली. लगेच या ठिकाणी सिंहानं उत्तर दिलेलं आहे. सिंह या ठिकाणी काय म्हणतोय की नाही म्हणला, अजिबात नाही म्हणला, की तसं काय नाही म्हणला, माणसं श्रेष्ठ नाहीत असं काय नाही. दिस ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. आणि हा पुतळा या ठिकाणी काय दर्शवितोय की मनुष्यानं फक्त पुतळा तयार केलेला आहे एवढी गोष्ट काय करतोय, हा पुतळा दर्शवतोय. असा सिंह काय करतोय त्या मनुष्याला म्हणतोय, सिंह काय करतोय त्या मनुष्याला म्हणतोय, इफ लायन्स मेड स्टॅच्यूज दे वुड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईन डेड अंडर हिज पॉज. आणि मग तो मनुष्याला या ठिकाणी सांगतोय, हे बघ म्हणला की पुतळा काय दर्शवितोय, फक्त माणसानं तयार केलेला आहे. जर या ठिकाणी जर पुतळा जर सिंहानं तयार केला असता तर सिंहानं काय दाखवलं असतं की सिंह या ठिकाणी उभा राहिलेला आहे, सिंह काय झालेला आहे या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि मनुष्य त्याच्या पायामध्ये या ठिकाणी मरून पडलेला आहे. अशा प्रकारचा पुतळा या ठिकाणी जर सिंहानं तयार केला असता तर या ठिकाणी दाखवला असता. असं या ठिकाणी सिंह काय करतोय, मनुष्याला उत्तर देतोय. सिंह काय करतोय, मनुष्याला उत्तर देतोय. आता या ठिकाणी ही गोष्ट आपली संपलेली आहे. शेवटी या ठिकाणी आपण पाहूया, फ्रॉम दिस स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर. आणि मग आता यावरून म्हणजे ही जी आपण आता गोष्ट पाहिली, सिंह मनुष्य आणि तो पुतळा, ही जी आपण ही गोष्ट आता जी काय पाहिली आहे, तर याच्यावरून असं आपल्या लक्षात येतं काय लक्षात येतं, तर यावरून कोणतीही गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणजे जो मनुष्य जशी गोष्ट सांगेल तशी ती गोष्ट त्या व्यक्तीवर या ठिकाणी अवलंबून असते. आणि तीच गोष्ट जर दुसऱ्या कोणी जर सांगितली तर त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला सांगितली असते, असे या ठिकाणी आपल्याला या गोष्टीवरून आपल्याला शिकवण मिळते. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपली जी गोष्ट आहे, द लॉयन द मॅन अँड द स्टॅच्यू, सिंह मनुष्य आणि तो पुतळा, या ठिकाणी संपलेली आहे. तेव्हा या ठिकाणी परत एकदा ही गोष्ट या ठिकाणी वाचतो, सर्वांनी लक्ष द्यावं. द लॉयन द मॅन अँड द स्टॅच्यू, लॉंग अगो मेन अँड ॲनिमल्स कुड टॉक टू इच अदर.
Once a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. I am the king of beasts. I am stronger than any man. That is why men fear me. The man was also proud of his intelligence. Don't forget that men are more intelligent than you are. That is why they can hunt you or capture you. They both began to argue about who was greater. At last, the man took the lion to a statue in a big garden. It showed the great hero Hercules standing proudly with a dead lion at his feet. See, this statue proves that men are greater, claimed the man. Not at all, the lion replied quickly. This only shows that the statue was made by a man. If lions made statues, they would show the lion standing and the man lying dead under his paws. From this story, we can see that the story depends on the storyteller. When someone else tells the same story, they tell it from their point of view. म्हणजे अशा प्रकारे ही आपली गोष्ट या ठिकाणी संपलेली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गोष्ट चांगल्या प्रकारे घर या ठिकाणी वाचायची आहे आणि या ठिकाणी वाचल्यानंतर चांगल्या प्रकारे या ठिकाणी या गोष्टीवरती असणारे जे काही स्वाध्याय आहे तर हे स्वाध्याय या ठिकाणी सोडवायचे आहेत. तेव्हा या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.